नाणार इथे होणार नाही, तर जिथे लोकांचा विरोध नसेल तिकडे होईल, याचा अर्थ रिफायनरी प्रकल्प खरोखर महाराष्ट्रात होईल का असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेने पहिल्यांदा विरोधच केलाय. तो समृद्धी महामार्गाचा प्रकल्प असो की नाणारचा प्रकल्प असो की कुठलाही प्रकल्प असो, परंतु नाणारमध्ये आता गेल्यानंतर तुमच्याही हे लक्षात येईल की तिथल्या स्थानिकांचं देखील त्याला समर्थन आहे. तिथे लोक 10,000 एकर जमीन द्यायला तयार आहेत. ही कोस्टल रिफायनरी आहे, ही कोस्टवरच होऊ शकते, त्यामुळे ही रिफायनरी नाणार इथे केली पाहिजे. ही जी भूमिका या ठिकाणी श्री राज ठाकरे यांनी घेतली आणि मी त्यांची पत्रपरिषद ऐकली, तर त्यांच्या भूमिकेला माननीय शरद पवार साहेबांनी देखील समर्थन दिलंय. आमचं देखील तेच मत आहे. मला असं वाटतं की आता तीन पक्षांचं हे मत असताना शिवसेनेने केवळ विरोधाकरता विरोध करू नये, महाराष्ट्राच्या हिताकरता 3 लाख कोटी रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आणली पाहिजे असं आमचं मत आहे. असं आहे, कुठलाही प्रकल्प करताना काही लोकांचा विरोध असतो, बिना विरोधाचा एकही प्रकल्प नाही, पण राज्यकर्त्यांचं काम असतं की त्या लोकांशी संवाद करणे, तो विरोध का बरं आहे ते समजून घेणं आणि त्या विरोधातला जो काही विरोधाचा भाग आहे तो बाजूला काढून हा प्रकल्प करणं. आता पर्यावरणाचा विषय या ठिकाणी सांगितला, जी काही गुजरातमध्ये रिफायनरी आहे ती जुन्या टेक्नॉलॉजीची असून देखील त्या भागामध्ये जामनगरच्या भागामध्ये सर्वाधिक सर्वात चांगला आंबा होतो, अगदी कोकणाच्या ग्रेडचा आंबा होतो आणि एक्सपोर्टचा आंबा त्या ठिकाणी होतो. हे सरकारचं काम आहे की समजावून सांगितलं पाहिजे, त्याऐवजी सरकारच विरोधाची भूमिका घेते.